नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमचे मनापासून स्वागत करत आहे। तर आज का नाही आपण चिकन चिल्ली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर मी इथं बघा, अर्धा किलो चिकन एकदम मऊ असते ना, बोनलेस तसं घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून बारीक कट केलेलं आहे। पाहू शकता तुम्ही छोटं छोटं पीस केलेलं आहे। तर आता ही आपण ना मॅरिनेट करायला ठेवणार आहोत एक तासासाठी। तर सर्वप्रथम ह्याच्यात ना सोया सॉस 2 चमचे आपण का नाही टाकणार आहोत। नंतर काळी मिरची का नाही, म्हणजे काळी मिरी पावडर थोडीशी का नाही टाकायची, कारण ह्याच्या काळी मिरी पावडरमुळं फ्लेवर ह्याच्यावर चांगला उतरतो चिकन चिल्लीवर। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कॉर्नफ्लावर 1 चमचा का नाही ह्याच्यात घालायचं आहे। तर आता हे सर्व पदार्थ आपल्याला एकत्र सगळं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं, 1-2 मिनिट का नाही चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं। तर हे झालेलं आहे बघा, मी 2 मिनिट का नाही ह्याला मिक्स केलेलं आहे। तर आपण आता हे झाकून ठेवूया 1 तासासाठी का नाही, मॅरिनेट व्हायला पाहिजे, कारण चांगलं मॅरिनेट झालं ना तर खूप छान याची चव येते। तर चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता छान झालंय मॅरिनेट। तर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर आपण ह्याच्यात ना 1.5 चमचा तेल घालून घेणार आहोत। अर्धा चमचा गॅस आपल्याला फुल करायचंय आणि सर्वप्रथम का नाही पहिल्यांदा आपल्याला इथं मी 2 चमचे लसूण एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, ते आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि अद्रक घालूया। अद्रक पण असं मी ह्याच्यात ठेचून घेतलेलं आहे, थोडंच टाकूय अद्रक। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। खलबत्त्यात फुटल्यामुळं कसं त्याचा फ्लेवर पण छान उतरतो आणि चवीला पण खूप छान लागतं। आपल्याला जास्त हा तळसू द्यायचा नाही लसूण। तर ह्याच्यात आपण कांदा, उभा कांदा चिरून घेतला आहे मी आणि शिमला मिरची। चिकन चिल्लीला का नाही ह्या मोठ्या साईजच शिमला मिरची कट करायची असते। तर थोडी मिरची, 4 मिरच्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकल्या। गॅस का नाही फुल करायचा आणि सगळ्या भाज्या 1-2 मिनिट फक्त परतून घ्यायच्या। तर ह्याच्यात ना पहिल्यांदा आपण हे सोया सॉस 3 चमचे घेतलेले आहे, ते घालून घेऊ आपण। व्हिनेगर 1 चमचा घालायचा, व्हिनेगर थोडी कांद्याची 5 आणि थोडी कोथिंबीर। मिक्स करूया चांगलं। तर याच्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया। सगळं मिक्स करायचं चांगलं। तर आपण ह्याला 7-8 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तर आता आपण हे झाकण का नाही काढून का नाही बघूया। त्याची वाफ चांगली निघलेली आहे। तर ह्याच्यात ना गरम पाणी आपण ऍड करणार आहोत, की ते आपल्याला बनवायचं आहे रसा त्यानुसार का नाही, 3 वाट्या 4 वाट्या असं। तर मी इथं 4 वाट्या बनवत आहे। तर ह्याला चांगली ना उकळी येऊ द्यायची। आपण मीठ घातलेलं नाही, कारण सॉसमध्ये मीठ असते, थोडं मीठ घालणार आहोत आपण। मीठ घालूया आपण ह्याच्यात। आता ह्याला का नाही चांगली उकळी येऊन 5-7 मिनिटं का नाही शिजू देऊया। ह्याला उकळी आलेली आहे। आता मी इथं 2 चमचे का नाही कॉर्नफ्लावर घेतलेलं होतं, ती अशी पातळ पेस्ट केली आहे। तर आपण ही हलवत हलवतच ह्याच्यात ओतायचं, कारण एक सुद्धा गुठळी ह्याच्यात झाली नाही पाहिजे।
याला कसा घट्ट सरपणा पण येतो आणि चवीला पण खूप छान लागतं। तर हे सगळं ऍड करून घेऊया ह्याच्यात। आपण एक दोन ते तीन मिनिटच का नाही आपल्याला गॅसवर ठेवायचे, नंतर पुन्हा आपण खाली उतरून घेणार आहोत, गॅस कमी करूया। तर ह्या अशा प्रकारे आपली चिकन चिल्ली तयार झालेली आहे। पाहू शकताय तुम्ही का घट्ट सरपणा पण किती आलेला आहे, कलर खूप छान आलेला आहे आणि तुकडं पण सफेद मध्ये अजिबात हळद वगैरे टाकत नाहीत ना, जसं चायनीजचं बनवतो ना तसं आपण घरी बनवलेले आहे चिकन चिल्ली। तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून मला कळवा कशी झाली आहे ती। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि भेटू छानसा रेसिपी सोबत। धन्यवाद।